यंदा प्रथमच मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अर्थात उन्हाळ्याच्या सुरुवातीला कळंबा तलावातील पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. तलाव पात्रातील ऐतिहासिक शाहूकालीन विहीर ही उघडी पडली आहे. या शाहूकालीन विहिरीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कळंबा तलाव प्रदूषित होऊ नये म्हणून राजश्री शाहू महाराजाने तलावानजीकची बालिंगा व कळंबा गावे तलाव पात्रापासून दूर बसवलेत. शिवाय संपूर्ण तलाव कोरडा पडला तरी ग्रामस्थांचं आणि मूग जनावरांचं पाणीविना हाल होऊ नये म्हणून तलाव पात्रात भव्य विहिरीची उभारणी केली होती. आज मितीला कळंबा तलावात निव्वळ 8 फूट पाणीसाठा शिल्लक असून जलचरांच्या अस्तित्वासाठी हा पाणीसाठा पावसाळ्याच्या सुरुवातीपर्यंत ठेवणे प्रशासनास क्रमप्राप्त आहे. पावसाळ्यास अद्याप 1 महिन्याचा कालावधी आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगात होत असून पाणी उपसा बंद करण्यात आला नसल्याने 2016 नंतर पुन्हा यंदा तलाव कोरडा ठणठणीत पडणार हे मात्र निश्चित. त्यामुळे कळंबा ग्रामपंचायतीपुढे जैवविविधता कायम राखत पाणी प्रश्नाची भीषणता कमी करण्याचं मोठं आव्हान आहे. प्रशासनाने तलावाचा जीव घोटला. गेल्या 60 वर्षात यशवंतग्राम निर्मल ग्राम पुरस्कार विजेता आहे. तलावाच्या पाणीलोट क्षेत्रात बिल्डर लॉबीने धुमाकूळ घातला असून त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणं सुरू झालं आहे. तर पालिका मालकीच्या तलावावर एकही कर्मचारी नियुक्त करण्यात आला नसल्याने तलावाची गटारगंगा होत आहे.